इकडे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर हे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ दाखल झालेले आहेत. अजित पवारांनी मला तिकीट दिलं, परभणीमध्ये माझा प्रचार केला, म्हणून मी इकडे प्रचाराला येणं हे माझं कर्तव्य आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. तर मी महाविकास आघाडीला 3 जागा मागितल्या होत्या. महाविकास आघाडीनं मला साधी 1 जागा दिली नाही. दुसरीकडे मला महायुतीनं 90% वाटा दिला. जागा देऊ म्हणणं आणि दिली यामध्ये फरक असल्याचं देखील जानकर यांनी म्हटलंय. महादेव जानकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. आज बारामतीमध्ये आलेले आहात, काय प्रतिक्रिया, कसा प्रचार चालू आहे? मला परभणी लोकसभेची जागा महायुतीनं राष्ट्रवादीच्या कोट्यातून राष्ट्रीय समाज पक्षाला दिली, त्यामुळे माझी नैतिक जिम्मेदारी समजते की इथं अजितदादांच्या मिसेस या सुनेत्रा वहिनी आहेत, त्या जिंकून येणं ही माझ्या देखील प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. म्हणूनसाठी मी लोकांना अपील करण्यासाठी, माझ्यावर जी प्रेम करणारा वर्ग आहे, पोलीस असेल, काही बहुजन समाजातले लोक असतील, त्या सर्वांना माझा अपील आहे की सुनेत्रा वहिनीला मतदान द्यावं, म्हणून मी त्यांना विनंती करण्यासाठी असं म्हणत आहे. परभणी तर काय कॅल्क्युलेशन आहे? परभणी मी जिंकलोय, जिंकलोय खासदार म्हणून आलो आहेत. फक्त 4 तारखेला कलेक्टरचं पत्र द्यायचं बाकी राहील. काय लीड आहे साधारण जिंकला म्हटलं? लीड तर माहित असेल, 45-50 हजाराच्या मतात जिंकलो आहे. माझ्या 1.5-2 लाखाचं अपेक्षा होती, थोडस परत शेवटच्या दिवशी थोडं ही घडल्यामुळे थोडस मी 40-45 हजाराच्या लीडने मिळले. दुसरीकडे माढ्याचं म्हणणं तुम्हाला इंडिया आघाडीकडून किंवा महाविकास आघाडीकडून उमेदवारी द्यायचं चाललं होतं, अचानकपणे तुम्ही परभणी लढला, अनेकांना धक्का दिला की तुम्ही? नाही, नुसतं पवार साहेब बोलले होते की देऊ आम्ही. त्याच्यानंतर भेटला पण होता की तुम्ही? भेटलो होतो, पण देऊ म्हणले होते, देतू म्हणले नव्हते. देऊ आणि देतू मध्ये फरक आहे. देऊ आणि देतू मध्ये फरक आहे. काय होतं, शेळी येते, शेळीला पण मक्याचं कणीस लावतं, पुढे पुढे येतो असं त्यांनी शब्द दिलता. आणि मी महाविकास आघाडीला 3 जागा मागितल्या होत्या, एक परभणी, माढा आणि सांगली, आणि महायुतीला 2 जागा मागितल्या होत्या मी, परभणी आणि माढा. तर महायुतीनं मला दोन्ही जागा द्यायचं पूर्ण केलं होतं. म्हणजे मला 50% भागीदारी पेक्षा 90% भागीदारी महायुती द्यायला लागली. आणि पवार साहेब एकटेच देतू म्हणले होते, पण उद्धव साहेबांनी नाही दिली, काँग्रेसनं नाही दिली, विचारलंच नाही आम्हाला. म्हणजे मी पवार साहेबांना काय सांगितलं, मग तुमच्या एकट्या राष्ट्रवादीला मी मदत करीन, काँग्रेसला शिवसेना मदत करणार नाही, ते म्हणजे तसं करता येणार नाही, तर मग ठीक आहे. बोलणीच चालली होती, आम्ही त्यांचं काही घेतलं नव्हतं, त्यांच्याशी बोललं. आणि राजकारणात कोण कोणाशी बोलू शकतो ना, आला यांच्या दृष्टीने. माझं तसं आलंय ओरिजिनल बीजेपी होतं ना पहिलेच. कॅमेरा पर्सन श्रेयस जयदीप भगत, एबीपी माझा बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.